कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। उपस्थित बंद होते आता दिवस राष्ट्रीय पब्लिक सक्षेत्र आणि सागरी जिल्ह्याच्या दृष्टीनं एका दृष्टीनं महत्त्वाचा दिवस आहे। महत्त्वाचा दिवस याच्यासाठी की विटा विधानसभा मतदारसंघ आता गेली 40 वर्ष मला कधी वेगळं असं वाटतं ज्या ठिकाणी हक्कांना आपण जावं लोकांनी हक्कांना अगत्यांना पाठिंबा द्यावा असे जे भाग असतात ते मतदारसंघ होते त्याच्यावरती विकासाचं नाव की प्रकाशाचं माझ्या आणि म्हणून ज्याचा विजय करता सदस्यांनी केला की आम्ही 5 का 6 लोक राहिलो त्या 6 बरोबर त्या वेळेला मजबूतीचं उभं राहिलं आमच्या मुलीनं हनुमंत करून दिसतात लोक मी येईपर्यंत आता वेळ लागला म्हणून तिथे फटाक्यातच झोपले आणि कुणी ते हवाई उतरले आल्या गाड्या आल्या म्हणजे ती सगळी तिथे तिथं उतरली आणि सगळे त्या ठिकाणी फुली येऊन बसले आणि ती सभा त्यावेळी मला आठवत आहे म्हणून का मी आणि बाकीच्या सगळ्या सहकारी घेतली आणि त्या सगळ्यांना एक दिशा दाखवली ती दिशा आम्ही सगळे देणार आता तुम्हाला लोकांच्या वेळेवर स्थानावर अशा प्रकारची दिशा तालुक्यातल्या जनतेने दिली आणि फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार नाही 2003 विधी मंडळामध्ये घटना होती नदी परिवर्तन गोष्टी घडल्या पण त्या घडल्या त्या आपल्या भल्याच्या नाही मतदारांच्या भल्याच्या नाही ज्यावेळी वेळ त्याच वेळेला सदस्यांनी संपर्क साधला जैन माझ्याशी आणि सांगितलं की तालुक्यातल्या जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं मन हे वेगळं आहे आणि त्या वेगळ्यापेक्षा आम्ही वेगळं पाहून टाकलं की काही जनतेला कार्यकर्त्यांना मनापासून कसे दिसत नाही आम्हाला दुरुस्त करायचे आणि योग्य रस्ता द्यायचे त्या योग्य रस्त्याचा शुभारंभ आनंद आहे आज आपण प्रभू कार्यकर्त्यांना भेटतो पण यानंतर एखाद्या घेऊन एक मोठी सभा घेऊन आपण सगळ्यांना भेटतो आणि आज आपण सहज प्राप्त केला त्याला जनतेची मान्यता आहे ती समज बाहेर असताना दाखवायची संबंधीचं काम आपण विचार करता हा कष्टी लोकांचा हा प्रतिकूल परिस्थितीतून वाद करणाऱ्या लोकांचा मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुमचं वर्णन सांगत होतो की महाराष्ट्रात हा असला
जगत काही कविता कुठं बघायला मिळायचं. त्याला फारी नसते तरी कुणी पराशा दादा राख्या लिहिली कशी जात. किती संकट असतील त्या संकटा मात करून उत्तम प्रकारची शेती कशी करायची हे शिकवायला म्हणतात का. या महाराष्ट्राची राख्य देशाच्या कोणा कोणत्याच्या बाहेर गेली आणि ती राख्य एकेकाळी नाव होती वाणावती एकेकाळी नाव होतं नाशिकचं. ग्राहकाला विचारलं तो म्हणतो खास गणेश पाहिजे तो विचारतो द्राक्ष पाहिजे म्हणतो. आणि आज ते कधीतरी इंग्लंडला गेल्याच्या नंतर इंग्लंडच्या डिपार्टमेंट स्टोरमध्ये होता फळाच्या विभागात ती चक्कर टाकत असतो आपल्याकडचं काय आहे का द्राक्षाच्या ठिकाणी जाळींच्या ठिकाणी ती बघायला मिळतं. ती द्राक्षाची पेटी उघडली त्याच्या शिक्का बदल दुसऱ्या भागात आला कधी मी नेपाळला गेलो तर कधी दक्षिणेत गेलो स्वयंपूर्ण उतरलो तर विमानातलं खाली उतरल्याच्या नंतर विमानतळाच्या बाहेर आलं की लुंगी गुंडाळलेली त्या मध्यांनी लोकांच्या सारखे कपडे घातलेले त्यातून पुढे येतात रामराम साहेब. रामराम साहेब म्हणजे जितका आपले घेते नक्की कुठं पाहण्याचा असेल कसं ते विषय भागात का असतात आणि मग विश्वास तो गेले गेले या देशाच्या कर्णकोपऱ्यामध्ये आपल्या लोकांनी सत्कृतपणे मेहनत एक स्थान प्रस्थापित केले तर त्याचा अभिमान आहे. कारण पाऊस नाही दुष्काळ आहे संकट आहे त्या संकटाला कोण जाते त्या संकटामार्फत देशाच्या कर्णकोपऱ्यामध्ये कष्टाला आपलं कर्तृत्व दाखवण्याच्यासाठी तो वर्ग यशस्वी झाला. आणि असा मतदारसंघ सातत्यानं वाढवून राहिला तो काही कुठे सक्तीच्या रस्त्यात जाणार नाही. त्यामुळे मला पुन्हा एकदा आनंद दिसतो की सदाशिवराव यांच्या सरकारांनी आपल्या सगळ्यांच्यामुळे पहिल्यासारखे काम करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारची शक्ती मिळायची होणार आहे. त्याचं फायदा सबंध जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्ह्याचा मार्ग एका रस्त्यात आणि तेव्हा लोकांचा मार्ग थोडा दुसरा पण स्वाभिमानाच्या रस्त्यात त्याचं महत्व कारण एक काळ असा होता की राजा बापूंच्या सारख्याची सात वस्तू मार्गदर्शन होत. नंतरच्या काळामध्ये आम्ही सगळेजण तुमच्यावर लावल्यानंतर तुला आपली जमीन राहील आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जयंत पाटीलची तुम्ही मजबूतीनं उभं राहण्याची तयारी ठेवली आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघातलं या जिल्ह्यातलं भाव देखील हा एक महत्त्वाचा वाढलेला आहे. आणि आज घर टाकायचं काम या ठिकाणी होते मला आवडते. आपल्या सगळ्यांच्या वतीने सदाशिवांमध्ये या ठिकाणी स्वागत करतो. हे सांगायचं जे आधी त्यांची काय गाठ प्रचार ते पुन्हा करायची तर माझ्या मनात काही यायचं नाही. आपल्या आपल्याचे झाले जाऊन जाऊन जाणार प्रेमाचं नातं आत्मीयतेचं नातं ते कायमचं नातं होतं आणि त्यांच्या मनामध्ये दुसरा विचार कसं तिथं नव्हतं त्याचे त्यांना मनात वाटायचं की व्यक्तीकडे नको काय असे तिथल्या त्यांना मंदिरांना वाटायची असं दिसते. बरं झालं जयंतवरती बोलून त्यांनी आपला निकाल तुम्हा सगळ्यांच्या इच्छेनुसार योग्य रीतीने जायचा घेतला. आपण मोठा कार्यक्रम करू भेटू आणि नुसती संघटनेमध्ये यायचं नाही. आता एकत्र आल्याच्या नंतर शक्ती उभी केल्याच्या नंतर या जयंत आणि बाकीच्या सगळ्या सहकार्याने महाराष्ट्राचं सरकार उभं करण्याच्यासाठी त्यांनी यश मिळवल्याच्या नंतर या मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्नाच्यासाठी
या शिक्षेच्या बाबतीत आपण पूर्ण केल्याचा आणि निर्माण करायची हे उद्दिष्ट ठेवून आपण सगळ्यांनी असं काम करायचे एवढंच या ठिकाणी सांगतो. बाकी काय चिंता करण्याचे काही कारण नाही. येतात जातात एका पावसाने राज्य बघून आपल्याला हे ऐकायला मिळते आणि त्यामुळे संकटाला सामोरे आणि त्यावरती मातृत्वा असा आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi ho. Shivprataap Academy.